नमस्कार, आपण पाहताय MB न्यूज, दर्जेदार बातमी, विश्वासार्ह माहिती, दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा, ग्राउंड रिपोर्ट, स्पेशल रिपोर्ट, परिपूर्ण माहिती व विश्वासार्ह बातमी पाहण्यासाठी MB न्यूजला नक्की सबस्क्राईब करा. पासून अगदी जवळच असलेल्या चांदापूर तलावामध्ये काल सकाळी 11 वाजता परळी शहरातील हबीबपुरा या भागामध्ये राहणारा 19 वर्षीय युवक पोहण्यासाठी म्हणून गेला. सकाळी 11 वाजल्यापासून तो बेपत्ता झाला. बहुतेक हा तरुण चांदापूर तलावात बुडाला असावा अशी शक्यता गृहीत धरून कालपासून त्या मुलाचा शोध घेतला जात आहे. मात्र अद्याप या मुलाचा शोध लागलेला नाही. बीडहून या शोध कार्यासाठी विशेष पथक परळीत दाखल झाले असून हे पथक चांदापूरच्या तलावामध्ये या मुलाचा पाण्याच्या तळाशी जाऊन शोध घेताना दिसून येत आहे. चांदापूर तलावामध्ये सध्या भरपूर पाणी आहे, त्यामुळे शोध कार्य करताना थोड्याशा अडचणी येताना दिसत आहेत. मात्र यामधून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. परळीमध्ये आपत्कालीन व्यवस्था नाही का? आपत्कालीन व्यवस्था आली तर काय करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. शेख खाजा मिया असे या पाण्यात बुडालेल्या मुलाचे नाव आहे, त्याचा शोध घेतला जात आहे. परंतु अशा अनेक घटना जेव्हा घडतात तेव्हा त्याला पूरक अशी यंत्रणा आपल्या शहरात उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या मुलांना जलाशयापासून दूर ठेवावे, त्याचबरोबर पोहायला जाताना आवश्यक ती दक्षता घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.